विमान सेवा सुरू झाल्याशिवाय सोलापुरात आयटी उद्योग येणं शक्य नाही असं मत उद्योजक राम रेड्डी यांनी व्यक्त केलं. बालाजी अमाइन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांचा मंगळवारी वाढदिवस होता. या निमित्तानं इन सोलापूर न्यूजचे संचालक राजेश अण्णा पाटील यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे, उपसंपादक दीपक सोमा, दिनेश शिंदे, प्रसाद सांजेकर यांची उपस्थिती होती. यावेळी उद्योजक राम रेड्डी बोलत होते. सोलापूर शहरात आयटी इंडस्ट्री नसल्यानं तरुण पुण्या मुंबईचा रस्ता धरत आहेत. यावर बोलताना ते म्हणाले की विमान सेवा सुरू झाल्याशिवाय आयटी क्षेत्र सोलापुरात सुरू होणं शक्य नाही. एखादा आयटी उद्योग सुरू करायचा असल्यास त्या संबंधित कंपनीचा मालक ट्रेननं थोडंच सोलापुरात येणार, त्यांना विमान सेवाच हवी आहे, त्यामुळं विमान सेवा ही आता गरजेची बनली आहे असं राम रेड्डी म्हणाले. आयटी क्षेत्र मी लिहून देतो तुम्हाला येणार नाही. लोकांना हे वाटेल की काहीतरी चेष्टा करतात का. जोपर्यंत तुमचा एअरपोर्ट येत नाही तोपर्यंत तुमचं होणार नाही. एअरपोर्ट का येत नाही, कसं येत नाही त्याच्याबद्दल मी बोलणार नाही आहे. आता सर्वांनाच माहीत आहे कुठं काय झालेलं आहे. हे एक एसेन्शियल म्हणून समजायला पाहिजे. तुम्हाला उदाहरण देतो. समजा एखाद्या कंपनी इन्फोसिसचा मालक म्हणा किंवा विप्रोचा मालक म्हणा, ज्या दिवशी त्यांना वाटला मला सोलापुरात आय टी चालू करायचं, कारण सोलापुरात कमी पगारात लोक मिळतात आणि अपकमिंग सिटी आहे, त्यांना वाटलं लगेच काय सांगणार त्याला, सबॉर्डिनेटला सांग अरे जाऊ सोलापूरला जाऊन थोडं सर्वे करून या आपल्याला चालू करायचं. आत्ताचा पिढी जे कसं आहे, जसं सांगितलं की लगेच ते काय करणार, कम्प्युटरवर टक 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 करून तिकीट फ्लाईट तिकीट काढण्यासाठी बघणार, त्याला दिसला फ्लाईट नाही आहेत, मग त्या क्षणापासून तो विचार करतील तर मालकांना मी काय सांगू नाही जाण्यासाठी, तिथूनच नकारात्मक चालू होत आहे. आणि हा एसेन्शियल पण आहे. बऱ्याच लोकांकडे वेळ नाही येत तासां तास ट्रेनमध्ये. लोक म्हणतात पहिला असायचं सिद्धेश्वर एकदम चांगला आहे, रात्री झोपला उदय तिकडा, रात्री तिकडे झोपला सकाळी इकडा, असं लोक म्हणायचे. पण आत्ता परिस्थिती तसं नाही येत. घर सोडून कोणी एक पूर्ण रात्री ट्रेनमध्ये झोपायला कोणी तयार नसतंच, हे एक कारण आहे. जोपर्यंत तो येत नाही. आणि दुसरं काय काय छोटे छोटे गोष्ट असतात. सध्याचा जो तरुण पिढी आहे तो सोलापूरला राहायला का नाही म्हणतात. सो त्यांना एंटरटेनमेंट पाहिजे. त्याचा मॉल, मल्टीप्लेक्स, वीकेंड जो कल्चर आहे, वीकेंड कल्चर, हे कधी येतात. एक विजम आहे, जेव्हा तुमचं यूथ आयटी इंडस्ट्री आला त्याच्यामध्ये एक काम करणारा आला, मग त्यांच्यासाठी लोक येतात चालू करायला. कोण माल तयार करतात, कोण मल्टीप्लेक्स तयार करतात, सगळं एकाला एक लिंक करून आहेत. सोलापूर महानगरपालिका प्रशासन मुख्य जलवाहिनीतील गळती दुरुस्त करते, मात्र शहरात पाणी आल्यानंतर अनेक ठिकाणी पाण्याची गळती होते, मोठ्या प्रमाणात पाणी वाया जातं, याकडे लक्ष दिलं जात नाही. यावर नाराजी व्यक्त करताना शहरातील स्वच्छतेबाबत आम्ही महापालिकेला मदत करू इच्छितो पण महापालिकेची इच्छाशक्ती दिसून येत नाही अशी खंत देखील राम रेड्डी यांनी व्यक्त केली. पाण्याचा विषय आपण रोज बघतोय न्यूजपेपरमध्ये, तुमच्या चॅनलमध्ये 2 दिवस आड, 3 दिवस आड, 4 दिवस आड, त्याच्यात जो वाया जातोय. मी म्हणजे एक दोन वर्षापूर्वीच सांगितलं होतं, उलटं मी मदत करायला तयार होता. प्रत्येक कॉलनी, प्रत्येक गल्लीत ज्या दिवशी पाण्याचा दिवस असतो 2-3 टँकर पाणी वाया जातोय, कोणी विचारायला तयार नाही. आजही समजा कॉर्पोरेशन तयार असेल, आपण एखादा सोशल ऑर्गनायझेशन्सला घेऊन समजा आम्ही इतर लीकेज आहे म्हणून लगेच सांगितलं, उद्या अरेस्ट करणार का, बघा तुम्ही तुमच्याकडून होत आहे का, म्हणजे बाकीचं तुम्ही उजनीपर्यंत जाऊ नका ना. इथला जो वाया जातोय तेवढं तरी बघा. हे सुधारण समजत केले भरपूर सुधार होईल. तसं पाहिजे असेल आपण कॉलेज स्टुडंट्सला नेमायचे, 10-12 कॉलेजचा MBA स्टुडंट्सना घ्यायचे 1-2 महिना पुरता, आणि त्यांनी ज्या दिवशी पाणी असतो त्या गल्ली गोळीत पिरायचं आणि लगेच फोटो काढून पाठवायचे, आणि तिथं तिथं यंत्रण तयार पाहिजे. दुसऱ्या दिवसात ते अरेस्ट करणं पाहिजे. असं करत बघा तुम्ही किती सेव्हिंग होत आहे. बाकी नंतरचं गोष्ट आहे, तुमचं पाणी किती दिवस चालणार, काय चालणार. पण माझं असंच रिक्वेस्ट असेल, हे 2-3 गोष्टी जे आहेत ना, कचऱ्याचं एक नियोजन आणि याचं एक नियोजन समजा व्यवस्थित झाला. माझं पुरतं म्हणत नाही, माझं पुरतं मी सांगेन ते
एक मैडम फोन करा असं करा तसं नाही आहे. आय एम टॉकिंग अबाउट दी जनरल पब्लिक. साधारण माणसाचा जो प्रॉब्लेम आहे नॉर्मल पब्लिकचा, दोज प्रॉब्लम्स ऑफ दीज थ्री थिंग्स शुड बी सॉल्व्ड. दरम्यान वाढदिवसानिमित्तानं विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी राम रेड्डी यांना शुभेच्छा दिल्या.